गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन 11वीचा मोशन इन प्लेन हा चैप्टर स्टार्ट केला होता। हा चैप्टर अपन दोन सेक्शन मध्ये डिवाइड केला होता। फर्स्ट सेक्शन कोणता होता बघा, ज्याला आपण रेक्टिलिनियर मोशन अपन म्हटलं होतं किंवा मोशन इन वन डायमेंशनल लाइन। ओके, अपन एका डायमेंशन वर जर तुमची पोजिशन चेंज होत असेल तर तुम्ही ॲव्हरेज वेलॉसिटी, इंस्टंटेनियस वेलॉसिटी, ॲव्हरेज स्पीड, इंस्टंटेनियस स्पीड, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, इंस्टंटेनियस ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत। सिमिलरली आता आपल्याला ही जी मोशन होती जी वन डायमेन्शन मध्ये होती त्याला थोडंसं एक्सटेंडेड करायचं आहे आणि ती आपल्याला आता टू डायमेन्शन प्लेनमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे। सो मोशन इन अ प्लेन आपण स्टार्ट केला होता, बरोबर आहे। जसं आपण वन डीसाठी बघितलं होतं, सिमिलरली आपण टू डीसाठी सुद्धा बघितलं होतं किंवा मोशन इन अ प्लेनसाठी सुद्धा बघितलं होतं। मग त्याच्यात आपण पोझिशन वेक्टर कसा कॅल्क्युलेट करायचा टू डायमेन्शनल स्पेसमध्ये, ॲव्हरेज वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या टू डायमेन्शनल प्लेनमध्ये सुद्धा। ओके, तर आता आज आपल्याला बघायचं इक्वेशन ऑफ मोशन फॉर अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ प्लेन विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, बरोबर आहे। जर तुम्ही वन डीचं लक्षात असेल तर वन डीमध्ये आपण व्ही टी डायग्रॅमवरून आपण तीन कायनामेटिकल इक्वेशन्स डिराईव्ह केली होती। ओके, तीन कायनामेटिकल इक्वेशन्स डिराईव्ह केली होती। कोणती होती बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, ओके, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, लास्ट होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस। ही तीन कायनामेटिकल इक्वेशन्स आपण डिराईव्ह केली होती ऑन द बेसिस ऑफ व्ही टी डायग्राम। व्ही टी डायग्रामचं एरिया अंडर द कर्व हे कन्सिडर करून आपण हे तिन्ही इक्वेशन्स आपण डिराईव्ह केली होती। जर तुम्ही वन डी केस तुम्ही स्टडी करत असाल तर त्यावेळेला आपण इथं व्ही यू परत ॲक्सेलरेशन परत डिस्प्लेसमेंट यांना आपण कॉम्पोनंट्स लिहिले नव्हते, बरोबर आहे। आपण त्यांना कॉम्पोनंट्स लिहिले नव्हते का, कारण जर व्हिलॉसिटी वेक्टर जर एका डायरेक्शनमध्ये असेल तर त्याला आपण स्केलरसारखं ट्रीट करू शकतोय। सो इथं जे व्ही आहे बघा, ओके, व्ही तर ते काय असणार आहे तर व्ही एक्स असणार आहे, बरोबर आहे। व्ही म्हणजे काय असणार आहे, व्ही एक्स असणार आहे। यू जो असणार आहे तो काय असणार आहे, यू एक्स असणार आहे। ए असणार आहे ते काय असणार आहे, ए एक्स असणार आहे। आणि एस जे असणार आहे ते काय असणार आहे बघा, एस एक्स असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टचं वन डायमेन्शनल तुम्ही मोशन स्टडी करत असला तर त्याला फक्त व्हिलॉसिटीचा एकच कॉम्पोनंट असणार आहे, भले ती इनिशियल व्हिलॉसिटी असू दे, फायनल व्हिलॉसिटी असू दे, ॲक्सेलरेशन असू दे किंवा डिस्प्लेसमेंट असू दे, त्याला फक्त व्हिलॉसिटीचा जो तुमचा कॉम्पोनंट असणार आहे, ॲक्सेलरेशनचा कॉम्पोनंट असणार आहे परत डिस्प्लेसमेंटचा कॉम्पोनंट असणार आहे, त्याला फक्त एकच असणार आहे कॉम्पोनंट। म्हणजे आपण जर सिस्टीम एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जर स्टडी करत असेल तर त्याला व्ही एक्स, यू एक्स, ए एक्स आणि एस एक्स असे कॉम्पोनंट्स असणार आहेत। ओके, पण जर तुमची मोशन ही प्लेनमध्ये असेल, प्लेन म्हणजे काय तर टू डायमेन्शनल सर्फेसवर असेल, तर त्याला दोन कॉम्पोनंट्स असणार आहेत। सो जर तुम्ही व्हिलॉसिटी ॲज अ वेक्टर म्हणून कन्सिडर करत असाल तर तुम्ही व्हिलॉसिटी व्ही एक्स आणि व्ही वाय अशा दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट करू शकताय। सिमिलरली तुम्ही यू हे यू एक्स आणि यू वायमध्ये तुम्ही स्प्लिट करू शकताय आणि ॲक्सेलरेशन हे ए एक्स आणि ए वाय आणि सिमिलरली एस हे एस एक्स आणि एस वायमध्ये आपण स्प्लिट करू शकतोय, समजलं। म्हणजे हे जे वन डायमेन्शनल इक्वेशन्स आहेत ही प्लेनमध्ये कसे दिसणार आहेत तर त्याचे डेरिवेशन आज आपल्याला बघायचं आहे, समजलं। तर बघा आपल्याला काय स्टडी करायचं आहे, इक्वेशन ऑफ अ मोशन ही काय बघा, इक्वेशन ऑफ मोशन आहेत कारण तुम्हाला व्हिलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, फायनल व्हिलॉसिटी वगैरे कॅल्क्युलेट करताय। सो इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे सेम अशीच इक्वेशन तयार करायची आहेत कशासाठी, फॉर अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ प्लेन। ट्रॅव्हलिंग इन अ प्लेन म्हणजे काय, जर तुमची इनिशियल व्हिलॉसिटी असेल तर त्याला यू एक्स यू वाय म्हणजे दोन कॉम्पोनंट्स असणार आहेत, फायनल व्हिलॉसिटी असेल तर त्याला सुद्धा दोन कॉम्पोनंट असू शकतात, ॲक्सेलरेशन असेल तर त्याला दोन कॉम्पोनंट असणार आहेत आणि डिस्प्लेसमेंट असेल तर त्याला सुद्धा दोन कॉम्पोनंट असणार आहेत। सो एखादा ऑब्जेक्ट जर प्लेनमध्ये ट्रॅव्हल करत असेल विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन तुमचं कॉन्स्टंट पाहिजे, अंडर दॅट कंडिशन आपल्याला हे सगळं काय करायचं आहे बघा, इक्वेशन्स डिराईव्ह करायचे। ही जी तीन इक्वेशन्स आहेत ही टू डायमेन्शनल प्लेनमध्ये कशी दिसणार आहेत किंवा कशी असणार आहेत याचं डेरिवेशन आज आपल्याला बघायचं आहे, समजलं। तर बघा ही वन डायमेन्शनल केससाठी आहेत, व्ही म्हणजे काय असणार आहे, व्ही एक्स असणार आहे, यू म्हणजे काय असणार आहे, यू एक्स असणार आहे, ए म्हणजे काय असणार आहे, ए एक्स असणार आहे, पण ते आपण लिहित नाही। ओके, लिहित नाही कारण का, वन डायमेन्शनल केसमध्ये आपण वेक्टरला आपण स्केलरसारखं ट्रीट करू शकतो, त्यामुळे ही इक्वेशन ही अशी असणार आहेत, व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी, एस एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, ओके, आणि व्ही स्क्वेअर, व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स एस एक्स असं असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे सगळ्यांचे एक्स कॉम्पोनंट मी फक्त लिहून घेतले, म्हणजे सगळ्यांच्या पायात सबस्क्रिप्टला मी फक्त एक्स लिहून घेतलं, एक्स म्हणजे काय,
तर तुमची मोशन असणार आहे ती एक्स ॲक्सिसच्या अलॉंग असणार आहे. ओके, आता आपलं काय असणार आहे बघा, मोशन ही आपली एक्स ॲक्सिसच्या अलॉंग पण असणार आहे आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग पण असणार आहे. म्हणजे काय, समजा तुमची इथे एक्स ॲक्सिस आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस आहे. ओके, पार्टिकल जिथे समजा काहीतरी इनिशियल वेलोसिटी यू आहे आणि काही वेळेनंतर पार्टिकलची फायनल वेलोसिटी समजा व्ही आहे, याच्यासाठी लागणारा टाईम तुम्हाला टी दिलेला आहे. टी इतक्या टाईमनंतर ना इनिशियल वेलोसिटी यू टू फायनल वेलोसिटी व्ही अशी चेंज झाली. म्हणजे हा यू आहे तो आपण दोन याच्यात स्प्लिट करू शकतो, कशात, यू एक्स आणि यू आयमध्ये, बरोबर आहे. सिमिलरली तुमचा जो व्ही कंपाऊंड आहे तो तुम्ही हा व्ही एक्स आणि परत हा व्ही वाय याच्यात तुम्ही स्प्लिट करू शकताय, बरोबर आहे. म्हणजे जसं आपण वेक्टरचं रिझॉल्युशन बघितलं होतं, वेक्टरचं रिझॉल्युशन बघितलं होतं, दिलेला वेक्टर दोन कंपाऊंडमध्ये स्प्लिट करत होतो, सिमिलरली हा जो व्यू वेक्टर आहे त्याला आपण दोन याच्यात स्प्लिट करू शकतो, एक यू एक्स आणि एक यू आय. यू एक्स म्हणजे काय, त्या इनिशियल वेलॉसिटीचा एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा कॉम्पोनंट, आणि यू आय म्हणजे काय, त्या इनिशियल वेलॉसिटीचा वाय ॲक्सिसच्या अलॉंगचा कॉम्पोनंट. समजलं? सो असं जर केस असेल तर अशा सिच्युएशनसाठी, आता हा पार्टिकल इथून ते इथं, समजा हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे, पॉईंट ए पॉईंट टू बी पॉईंटपर्यंत, पॉईंट ए पॉईंट टू बी पर्यंत तुमचं पार्टिकल कसा गेला याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. तो असाही जाऊ शकतो आहे किंवा असाही जाऊ शकतो आहे किंवा असा स्ट्रेटही जाऊ शकतो आहे, पण आपल्याला इनिशियल वेलॉसिटी माहीत आहे, फायनल वेलॉसिटी माहीत आहे. त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं बघा, ही कायनामॅटिकल इक्वेशन्स टू डायमेन्शनल प्लेनमध्ये कशी दिसणार आहेत हे आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. तर फक्त फरक काय असणार आहे, प्रत्येक क्वांटिटीत दोन कंपोनंटमध्ये असणार आहे, एस एक्स एस वाय, यू एक्स यू वाय, व्ही एक्स व्ही वाय, ए एक्स ए वाय, फक्त अंडर व्हॉट कंडिशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन. म्हणजे ॲक्सलरेशन असणार आहे, त्या ॲक्सलरेशनची व्हॅल्यू कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो त्या कंडिशनच्या अंडर आपल्याला ही इक्वेशन आता डिराईव्ह करायची आहे. तर चला करूया. तर फर्स्ट कायनामॅटिकल इक्वेशन आपण डिराईव्ह करायला स्टार्ट करूया. तर आपलं फर्स्ट कायनामॅटिकल इक्वेशन कसं असणार आहे बघा, समजा त्याची फायनल वेलॉसिटी व्ही असेल, इनिशियल वेलॉसिटी यू असेल, ॲक्सलरेशन ए असेल. ओके, तर आपण आत्ताच बघितलं होतं तुम्ही यूला, ह्या यू जो इनिशियल वेलॉसिटी आहे त्याला आपण यू एक्स आय कॅप प्लस यू वाय जे कॅप असं लिहू शकताय, बरोबर आहे. म्हणजे यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटीला तुम्ही दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट करू शकताय. सिमिलरली वेलॉसिटी वेक्टर हा वेलॉसिटी व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप असं लिहू शकताय. म्हणजे दिलेला वेलॉसिटी वेक्टर हा दोन याच्यात तुम्ही स्प्लिट करू शकताय. सिमिलरली ॲक्सेलरेशन ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप असं तुम्ही लिहू शकताय. सो यू व्ही आणि ए, यू व्ही आणि ए आपण दोन दोन कंपोनंटमध्ये स्प्लिट केले. आता दोन कंपोनंट आय जे घेतलं, के का घेतलं नाही, कारण आपण कन्सिडर केले तो जो पार्टिकल आहे तो एक्स वाय प्लेनमध्ये मूव होत आहे, त्यामुळे त्याला फक्त एक्स आणि वायचेच फक्त कंपोनंट असणार आहे, झेडचा कंपोनंट नसणार आहे. जर तुमचा पार्टिकल जर वाय झेड प्लेनमध्ये असेल, वाय झेड प्लेनमध्ये असेल, तर त्याला जे आणि केचे कंपोनंट असणार आहेत, बरोबर आहे. आपण आता काय स्टडी करत आहोत, एक्स वाय प्लेनमध्ये मोशन स्टडी करत आहोत, सो त्याला आय आणि जे कंपोनंट फक्त असणार आहे. समजलं? सो यू व्ही आणि ए आपण कंपोनंटच्या फॉर्ममध्ये लिहिले, बरोबर आहे. जर व्ही इज इक्वल टू यू एक्स प्लस एक्स टी असेल, तर तुम्ही जनरल जर थ्री डायमेन्शनल केस कन्सिडर केला तर तुम्ही व्ही बार इज इक्वल टू यू बार प्लस ए बार टी असं तुम्ही लिहू शकताय. म्हणजे फर्स्ट कायनामॅटिकल इक्वेशन, कारण वेलॉसिटी कशी लिहू शकता, ए बार इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवाइड बाय टी. टी का स्केलर क्वांटिटी आहे त्यामुळे त्याच्या डोक्यावर आपण बाण कधी लिहित नाही. सो व्ही बार इज इक्वल टू यू बार प्लस ए बार टी असं आपण लिहू शकतोय. त्यामुळे व्ही बार म्हणजे काय बघा, व्ही बार म्हणजे काय, व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप आपण असं लिहू शकतोय, व्ही कंपोनंट म्हणजे, बरोबर आहे. सिमिलरली यू कंपोनंट कसा आहे बघा वेलॉसिटीचा, तर यू एक्स आय कॅप प्लस यू वाय जे कॅप, बरोबर आहे. प्लस म्हणजे हे यू बद्दल मी असं लिहिलं आहे, ए कॅप, ए कॅपची व्हॅल्यू किती आहे बघा, ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप टाइम्स टी. ओके, त्यामुळे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्हीच्या ठिकाणी व्ही एक्स व्ही वायचे कंपोनंट, यूच्या ठिकाणी यू एक्स यू वाय हे कंपोनंट, आणि एच्या ठिकाणी ए एक्स ए वाय हे कंपोनंट आपण लिहिले. तर आता काय करायचे बघा, हे टी या दोघांना काय करायचं आहे, सेपरेट द्यायचं आहे. सो हे इक्वेशन कसं येणार आहे बघा, तुमची लेफ्ट हँड साईड व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप इज इक्वल टू यू एक्स आय कॅप, यू एक्स आय कॅप प्लस यू वाय जे कॅप प्लस टी ने डिवाइड करूया, मल्टीप्लाय करूया, एक्स आय कॅप प्लस एक्स आय कॅप इंटू टी. मग ते मी टी एक्सला अटॅच करतो कारण आपण
बेस जे बेसिस असतात बेस वेक्टर किंवा त्याला आपण युनिट वेक्टर्स म्हणतोय ते आपण लास्टला लिहितोय सो ए एक्स टी आय कॅप ए वाय टी जे कॅप काय केलं बघा त्या टी ने फक्त मल्टीप्लाय करून घेतलं आता बघा हा ए आणि हा आय ओके यू एक्स आय आणि ए एक्स टी आय कॅप यांच्यातून आपण आय कॉमन काढू शकतोय म्हणजेच काय आयचे जे कंपोनंट्स आहेत ते एकत्र घ्या आणि हे जे जे कंपोनंट आपण एकत्र घ्या सो याच्यातून जर आय कॉमन काढलं तर काय राहणार आहे बघा यू एक्स प्लस ए एक्स टी आय कॅप प्लस यू वाय प्लस ए वाय टी जे कॅप असं आपण लिहू शकतोय बरोबर आहे काय केलं बघा यू एक्स प्लस ए एक्स टी आय कॅप म्हणजे या दोन्हीतून आय कॅप कॉमन काढलं प्लस यू वाय प्लस ए वाय टी जे कॅप आणि आपली लेफ्ट हँड साईड कशी आहे बघा व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप अशी आपली लेफ्ट हँड साईड असणार आहेत आता बघा राईट हँड साईडला काय आहेत बघा यू एक्स एक्स यांचे कंपोनंट्स आहेत आणि लेफ्ट हँड साईडला काय आहेत बघा व्ही एक्स आणि व्ही वायचे कंपोनंट आहेत म्हणजे दोन्ही साईडला सुद्धा व्हेक्टर्स आहेत आणि दोन व्हेक्टर्स कधी इक्वल असतात ज्यावेळेला त्यांचे करस्पॉन्डिंग कंपोनंट्स हे इक्वल असतात त्याच वेळेला तुमची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल असणार आहे याचा अर्थ काय या साईडचा जो आयचा कंपोनंट असणार आहे तो ह्या आयच्या कंपोनंटबरोबर असणार आहे सो हे याच्याबरोबर सेम असणार आहे आणि याची व्हॅल्यू याच्या इतकी असणार आहे समजलं म्हणजे राईट हँड साईडचा आय कंपोनंट आणि लेफ्ट हँड साईडचा आय कंपोनंट हे सेम असणार आहेत सिमिलरली राईट हँड साईडचा जे कंपोनंट आणि लेफ्ट हँड साईडचा जे कंपोनंट हे दोन्ही सेम असणार आहेत सो व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी असं असणार आहे आणि नेक्स्ट असणार आहे व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी असं असणार आहे तर बघा आपल्याला काय भेटलं तर आपण स्टार्टिंग कुठून केलं होतं मोशन इन अ प्लेन पासून स्टार्ट केलं होतं म्हणजे प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला आपण दोन ह्याच्यात स्प्लिट केलं होतं फक्त टाईम सोडून कारण टाईम ही स्केलर क्वांटिटी आहे सो व्ही यू ए यांना आपल्याला कसं लिहायचं होतं बघा दोन कंपोनंटमध्ये लिहायचं होतं आपण दोन कंपोनंटमध्ये लिहिलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून आपण टाईमनं मल्टिप्लाय केलं एक बेसिक अरिथमेटिक केलं त्यानंतर काय केलं बघा आय आणि जे जे कंपोनंट आपण इक्वेट केले आणि आपल्याला काय मिळालं बघा इक्वेशन व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी आणि हे जर इक्वेशन बघितलं तर हे वन डायमेन्शन सारखंच दिसतंय बघा बरोबर आहे व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी सिमिलरली बघा व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी म्हणजे हे वन डायमेन्शन इक्वेशन असणार आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि हे सुद्धा वन डायमेन्शनल इक्वेशन असणार आहे अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे तुम्ही असं यावेळेला म्हणू शकताय की जर तुम्ही टू डायमेन्शनल केस स्टडी केला तर तुम्ही त्याला सेपरेट दोन वन डायमेन्शनल केस सारखं ट्रीट करू शकताय बरोबर आहे म्हणजे टू डायमेन्शनल केस कॅन बी ट्रीटेड ॲज अ टू डिफरंट वन डायमेन्शनल केसेस पण त्या केसेस कशा असणार आहेत वन अलॉंग एक्स ॲक्सिस अँड वन अलॉंग वाय ॲक्सिस डायरेक्शन ओके अशा पद्धतीने तुम्ही कायनामॅटिकल इक्वेशन्स डिराईव्ह करू शकताय कशासाठी टू डायमेन्शनल प्लेनसाठी प्लेन ॲक्च्युली टू डायमेन्शनलच असणार आहे सो जसं आपण फर्स्ट इक्वेशन डिराईव्ह केलं सिमिलरली आपल्याला सेकंड इक्वेशनसाठी ही प्रोसेस सेम तशीच कॅरी करायची आहे समजलं तर ती सुद्धा आता सेकंड इक्वेशन आपण डिराईव्ह करून घेऊया तर आता आपण वन डायमेन्शनल केससाठी जसं आपण लावलं होतं सेम तसंच आपण टू डायमेन्शनल केससाठी आपण काय केलं बघा ही इक्वेशन्स आपण डिराईव्ह केलीत कोणती आता जी इथं मी खाली लिहिली होती ती इक्वेशन्स ती आता मी एका साईडला लिहून घेतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचं थोडंसं बघून आपल्याला एक जनरल कन्क्लुजन मांडायचं आहे ओके त्यामुळे आपलं काय इक्वेशन होतं बघा व्ही एक्स इज इक्वल टू यू एक्स प्लस ए एक्स टी हे फर्स्ट इक्वेशन होतं आणि परत व्ही वाय इज इक्वल टू यू वाय प्लस ए वाय टी हे आपलं फर्स्ट कायनामॅटिकल इक्वेशनचा ग्रुप असणार आहे याच्यात व्ही एक्स आणि व्ही वायचं आपल्याला रिलेशन सांगता येते इन टर्म्स ऑफ यू एक्स यू वाय ए एक्स आणि टी ए वाय ओके आता सेकंड कायनामॅटिकल इक्वेशन आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी बघा काय करायचं तुमचा जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे त्याला आपण स्प्लिट करणार आहोत एस एक्स आय कॅप प्लस एस वाय जे कॅप ह्याच्यामध्ये सो सेकंड कायनामॅटिकल इक्वेशन तुम्ही जनरल केससाठी असं लिहू शकता एस बार इज इक्वल टू यू बार टी प्लस हाफ ए बार टी स्क्वेअर असं तुम्ही लिहू शकताय म्हणजे थ्री डायमेन्शनल केस असेल तर याला एस एक्स एस वाय एस झेड तीन कंपाऊंड असणार आहेत सो एस कॅन बी रिटन एज सेम मागायचं जसं फर्स्ट केससाठी आपण स्टडी केलं होतं तसं आता सेकंड केससाठी स्टडी करायचे आहे सगळ्या व्हॅल्यू त्याच्यात टाकायचे आहेत राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडचे आय कंपोनंट इक्वेट करायचे आहेत आणि आपल्याला फायनल इक्वेशन तयार करायचं आहे सो एस कॅन बी रिटन एज एस एक्स आय कॅप
प्लस एस वाय जे कैप इज इक्वल टू यू यू एक्स आई कैप प्लस यू वाय जे कैप. ओके ही फर्स्ट टर्म झाली इंटू टी गेलं प्लस हाफ ए एच्या ठिकाणी काय लिहिणार आहे ए एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप इंटू टी स्क्वेअर. ओके त्यामुळे काय लिहू शकतो बघा टी न मल्टीप्लाय करूया टी स्क्वेअरनं परत मल्टीप्लाय करूया त्यामुळे आपण काय लिहू शकतो यू एक्स टी आय कॅप प्लस यू वाय टी जे कॅप प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर आय कॅप प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर जे कॅप. आपले राईट हँड साईड झालेली आता लेफ्ट हँड साईड कशी असणार आहे एस एक्स आय कॅप प्लस एस वाय जे कॅप असं आपण लिहू शकतो या. सो आय कंपोनंट आपण एकत्र करूया. आय कंपोनंट बघा इथं एक आहे आणि इथं आहे या दोघांच्यातून आय आपण कॉमन काढूया बरोबर आहे. इथं एक आहे आणि दुसरा जे कंपोनंट इथं आहे आणि इथं अजून एक आहे. सो आय कंपोनंट आपण सेपरेट करूया आणि आय कॉमन काढून घ्या त्यामुळे यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर इंटू आय कॅप इंटू आय कॅप प्लस याच्यातून आता जे कॉमन काढूया. सो यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर इंटू जे कॅप बरोबर आहे. आणि राईट हँड साईड आपले झालेले आहे सिमिलर तसे एस एक्स आय कॅप प्लस एस वाय जे कॅप आपण लिहू शकतो आहे. लेफ्ट हँड साईडला एक वेक्टर आहे राईट हँड साईडला एक वेक्टर असणार आहे ते दोन वेक्टर इक्वल कधी असणार आहेत ज्यावेळेला त्यांचे करस्पॉन्डिंग आय आणि जे कंपोनंट इक्वल असणार आहेत त्यावेळेला. सो हा कंपोनंट एस एक्स इतका असणार आहे आणि हा कंपोनंट आपला एस वाय इतका असणार आहे. सो एस एक्स कॅन बी रिटन ॲज एस एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर अँड एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. म्हणजे जसं आपण वन डायमेन्शनल केससाठी दोन इक्वेशन डिराईव्ह केली होती सिमिलरली आपण टू डायमेन्शनल प्लेनसाठी ही दोन इक्वेशन एस एक्स आणि एस वायच्या फॉर्ममध्ये डिराईव्ह केलेली आहेत. ओके तर ही दोन इक्वेशन बघितला तरी तुम्हाला एक सिमिलॅरिटी जाणवल एस एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. म्हणजे जे आपलं सेकंड कायनामेटिकल इक्वेशन आहे बघा एस एक्स यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी त्याच्यासारखंच दिसते पण दोन सेपरेट ॲक्सेससाठी तुम्ही मोशन स्टडी करतात. सो या केसलासुद्धा आपण असं कन्क्लुजन सांगू शकतो की मोशन इन अ प्लेन कॅन बी ट्रीटेड ॲज अ टू डिस्टिंक म्हणजे काय दोन डिफरंट टू डिस्टिंक रेक्टिलिनियर मोशन्स. ओके तर मोशन इन अ प्लेन म्हणजे टू डायमेन्शनल मोशन आपल्याला स्टडी करता येते अंडर कशात तर अंडर दिस कंडिशन. कोणती कंडिशन तर त्यांना आपण असं ट्रीट करू शकतो कसं तर त्या जी तुमची टू डायमेन्शनल मोशन असणार आहे त्यांना आपण दोन डिफरंट वन डायमेन्शनल मोशनमध्ये आपण कन्सिडर करू शकतो समजलं. म्हणजे टू डायमेन्शनल मोशन कॅन बी कन्सिडर्ड ॲज टू डिफरंट वन डायमेन्शनल मोशन्स. ओके टू डिफरंट वन डायमेन्शनल मोशन्स. सो अशा पद्धतीने आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन्सची पेअर आपल्याला भेटणार आहे. ही पेअरसुद्धा मी तिथं लिहून घेतो. तर कसं लिहिता येते बघा एस एक्स इज इक्वल टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स टी स्क्वेअर सिमिलरली एस वाय इज इक्वल टू यू वाय टी प्लस हाफ ए वाय टी स्क्वेअर. ओके अशा पद्धतीने आपल्याला सेकंड ग्रुप मिळणार आहे किंवा सेकंड पेअर मिळणार आहे कायनामेटिकल इक्वेशनची. सिमिलरली थर्ड आपल्याला कायनामेटिकल इक्वेशन डिराईव्ह करता येते पण ते आउट ऑफ स्कोपचं आहे आपल्याला सिलेबसला इतकं ते इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे याचं डेरिवेशन्स इतक्या डिटेलमध्ये करणं गरजेचं नाही पण तुम्हाला सांगतो हे कसं करता येईल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस सिमिलरली स्टार्टिंग करताना तुम्ही असं करू शकताय कसं तर व्ही बार स्क्वेअर. आता व्ही बार स्क्वेअर तर करता येत नाही. ओके ते तुम्हाला सांगतो इज इक्वल टू यू बार स्क्वेअर प्लस टू ए बार एस बार असं तुम्ही लिहिशिला पण ॲक्च्युली ते तसं लिहायचं नसते. तर व्ही बार स्क्वेअरचं इथं काय लिहायचं आहे व्ही डॉट व्ही व्ही डॉट व्ही घ्या आणि याचं परत इथं यू डॉट यू म्हणजे काय यू बार स्क्वेअर. सो तुमचं व्ही इज इक्वल टू यू प्लस एट आहे ह्या वेक्टरचा ह्या वेक्टरचीच डॉट प्रोडक्ट घ्या तुम्हाला थर्ड इक्वेशन भेटणार आहे. ओके फर्स्ट इक्वेशनचा स्वतःचीच डॉट प्रोडक्ट घ्या तुम्हाला थर्ड इक्वेशन भेटणार आहे. त्याचं डेरिवेशन आउट ऑफ स्कोप आहे आपल्याला इतकं काय डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही पण त्यावेळेला आपल्याला इक्वेशन सेम असंच भेटणार आहे व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू यू एक्स स्क्वेअर प्लस टू ए एक्स एस एक्स असं असणार आहे. आणि सिमिलरली व्ही वाय स्क्वेअर इज इक्वल टू यू वाय स्क्वेअर प्लस टू ए वाय एस वाय असं तुमचं असणार आहे कायनामेटिकल इक्वेशन्स. ओके तर आपल्याकडे वन डायमेन्शनल तीन इक्वेशन्स होते टू डायमेन्शनलचे टोटल सहा सहा का असणार आहेत कारण प्रत्येकाला एक्स वाय एक्स वाय एक्स वाय असे
दोन दोन कंपाउंड असणार आहेत, त्यामुळे 3 × 2 = 6 असे टोटल 6 इक्वेशन्स असणार आहेत. ओके, तर जे आपण 1 डायमेन्शनमध्ये स्टडी करतो तेच सिमिलरली आपली 2 डायमेन्शनमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळाले. पण 2 डायमेन्शनमध्ये आपण 2 x आणि y दोन सेपरेट मोशन आपण स्टडी करणार आहोत. ओके, आता याच्यावर बेस्ड एक न्यूमरिकल प्रॉब्लेम बघूया की ज्याच्याद्वारे तुम्हाला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन 2 डायमेन्शन प्लेनमध्ये कसे कॅल्क्युलेट करायचं हे तुम्हाला समजून जाईल. ओके, तर आता एक न्यूमरिकल आपण प्रॉब्लेम बघूया की ज्याच्याद्वारे तुम्हाला 2 डायमेन्शनल प्लेनमध्ये अंडर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन तुम्ही ॲक्सेलरेशन किंवा व्हिलॉसिटी ह्या टर्म कसं कॅल्क्युलेट करू शकता हे आपल्याला बघायचं आहे. ओके, इफ RT म्हणजे काय, RT म्हणजे काय, तर पोझिशन वेक्टर इज अ फंक्शन ऑफ टाईम असं दिलेलं आहे. तर तो असा दिला आहे TI cap + T²j cap असा दिलेला आहे आपल्याला. ओके, TI cap + T²j cap असं आपल्याला पोझिशन वेक्टर दिलेले आहेत. फाइंड द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट टाइम T = 0, 1 and 2 seconds. ओके, काय दिले बघा, इफ RT पोझिशन इज अ फंक्शन ऑफ टाइम दिलं असेल तर TI cap + T²j cap फाइंड द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ऑफ अन ऑब्जेक्ट ॲट टाइम T = 0, 1 and 2 seconds. तर याचं सोल्युशन कसं असणार आहे बघा, आपल्याला काय दिलेलं आहे, पोझिशन वेक्टर दिलेलं आहे, तर पोझिशन वेक्टरना वरून आपल्याला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आपण कशी काढू शकतो बघा, जस्ट RT आपण लिहून घ्या. RT म्हणजे असणार आहे TI cap + T²j cap म्हणजे तुमचं जे पोझिशन असणार आहे ते आय आणि जे म्हणजे तुमचं काय असणार आहे, प्लेनमध्ये असणार आहे. सो याचा जर टाइम डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुम्हाला काय भेटणार आहे, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी V(T). त्यामुळे V(T)ची व्हॅल्यू कशी असणार आहे बघा, dR/dt म्हणजे काय, याचं तुम्ही टाइम डेरिव्हेटिव्ह घ्या तर तुम्हाला काय भेटणार आहे, वेलॉसिटी भेटणार आहे, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. सो I cap कारण आपण जो तुमचा वेक्टर असतो युनिट वेक्टर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकत नाही. सो टीचं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, 1 असणार आहे, प्लस T²चं डेरिव्हेटिव्ह 2T आणि त्यावेळेला J cap तुमचा कॉन्स्टंट असणार आहे. सो किती असणार आहे बघा, I cap + 2T J cap काय असणार आहे, आपलं व्हिलॉसिटी असणार आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. बरोबर, तर इन्स्टंटेनियस वेलॉसिटी बघा, तुमचं टाइमचं फंक्शन असणार म्हणजे त्या टी आहे, त्यामुळे प्रत्येक सेकंदाला तुमची वेलॉसिटी वेगवेगळी असणार आहे, समजलं. सिमिलरली आता ॲक्सेलरेशन A(T) कसं काढू शकते, तर या व्हिलॉसिटीचं तुम्ही टाइम डेरिव्हेटिव्ह घ्या. व्हिलॉसिटीचं तुम्ही टाइम डेरिव्हेटिव्ह घ्या तर याचं बघा, I cap × this इथं काय बघा, 1 आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, तर ही ॲज अ कॉन्स्टंट टर्म म्हणून असणार आहे, त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 × I cap म्हणजे 0, प्लस 2T चं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे, 2 कॉन्स्टंट, T चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 × J cap. ओके, सो 2J cap काय असणार आहे बघा, ॲक्सेलरेशन असणार आहे. सो ॲक्सेलरेशन इज अ फंक्शन ऑफ टाईम आणि त्याचं व्हॅल्यू किती असणार आहे, 2J cap. ओके, 2J cap. त्यामुळे बघा, पोझिशन वेक्टर दिलं होतं त्याच्यावरून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा, व्हेलॉसिटी मिळालं त्याच्यावरून फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढा, ॲक्सेलरेशन भेटलं. आता आपल्याला विचारले आहेत काय, पोझिशन दिलेले आहेत, फाइंड द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळालं, ॲक्सेलरेशनचं सुद्धा इक्वेशन मिळालं. ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट टाइम T = 0, 1 and 2 seconds म्हणजे टाइम 0 सेकंद असते त्यावेळेला तुमचं व्हेलॉसिटी किती असणार आहे, 1 सेकंद कितीला, 1 सेकंदला किती असणार आहे, 2 सेकंदला किती असणार आहे, हे फक्त काढायचं आहे. त्यामुळं हे सेपरेटली आपण कॅल्क्युलेट करूया. फॉर T = 0 seconds म्हणजे इनिशियली T = 0 seconds व्हेलॉसिटी इज अ फंक्शन ऑफ टाइम. ओके, V(T) किती असणार आहे, V(T = 0 म्हणजे व्हेलॉसिटीचं जे इक्वेशन आहे त्या T ची व्हॅल्यू तुम्ही 0 टाका, म्हणजे किती असणार आहे, I cap + 0 J cap म्हणजे किती असणार आहे, I cap. बरोबर आहे, तुमची व्हेलॉसिटी किती असणार आहे टाइमच्या ठिकाणी, फक्त 0 टाका. सिमिलरली ॲक्सेलरेशन ॲट T = 0 म्हणजे ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आहे बघा, त्यात टाइम कुठं आहे काय नाही, त्यामुळे तुमचं किती येणार आहे, 2J cap. समजलं, म्हणजे फॉर T = 0 सेकंदला म्हणजे टाइम ज्यावेळेला तुमचा इनिशियल असतो त्यावेळेला तुमचं व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन असं कॅल्क्युलेट करू शकताय. सिमिलरली फॉर T = 1 सेकंद टाइम ज्यावेळेला 1 सेकंद असणार आहे, त्यावेळेला तुम्ही व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करू शकताय, व्हेलॉसिटीचे इक्वेशन म्हणजे जिथं T आहे तिथं T च्या ठिकाणी फक्त 1 टाका,
त्यामुळे व्हेलॉसिटी ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंड किती असणार आहे बघा, आय कॅप प्लस 2 × 1 जे कॅप, आय कॅप प्लस 2 जे कॅप असं असणार आहे, आय कॅप प्लस 2 जे कॅप असे तुमची काय असणार आहे व्हेलॉसिटी ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंड असणार आहे. सिमिलरली ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 1 सेकंड किती असणार आहे, ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 1, ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 1. म्हणजे ॲक्सेलरेशन बघितला तर तुमची ॲक्सेलरेशनच्या टर्ममध्ये टाईमच नाही आहे, म्हणजे टी नाहीच आहे, त्यामुळे तुमचं ॲक्सेलरेशन नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. त्यामुळे ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू 1 किती असणार आहे, 2 जे कॅप असणार आहे, बरोबर आहे. आणि फॉर टाईम टी इज इक्वल टू 2 सेकंड टाईम टी इज इक्वल टू 2 सेकंद असेल तर व्हेलॉसिटी किती येणार आहे बघा, व्हेलॉसिटीच्या इक्वेशनमध्ये टीच्या ठिकाणी फक्त 2 टाका, त्यामुळे व्हेलॉसिटी ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंद इज इक्वल टू आय कॅप प्लस 2 × 2 जे कॅप, ओके 2 × 2 जे कॅप, त्यामुळे आय कॅप प्लस 4 जे कॅप असं तुमची काय असणार आहे व्हेलॉसिटी. आणि ॲक्सेलरेशन ॲट टी इज इक्वल टू किती असणार आहे बघा, याच्यात टाईमचं फंक्शन नसल्यामुळे परत 2 जे कॅप असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे बघा व्हेलॉसिटी तुमचं आय कॅप येणार आहे, परत तुमची व्हेलॉसिटी किती येणार आहे बघा, आय कॅप प्लस 2 जे कॅप, आणि परत व्हेलॉसिटी तुमची किती येणार आहे बघा, आय कॅप प्लस 4 जे कॅप. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम जर पुढे विचारला, मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन विचारलं, त्याच्यावरून तुम्ही मॅग्निट्यूड काढू शकताय, याच्यावरून मॉड व्हेलॉसिटी कशी काढू शकताय बघा, तर अंडर रूट ए याची व्हेलॉसिटी 1 असणार, अंडर रूट 1 म्हणजे किती असणार आहे 1, याच्यावरून तुम्ही मॉड एची व्हॅल्यू किती काढू शकताय बघा, 0 सेकंद असताना तर 2 युनिट असणार आहे, ओके युनिट्स. जर तुम्हाला मीटरमध्ये दिलं असेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर असं येईल. समजा टाईम टी इज इक्वल टू 1 सेकंद असेल तर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड किती असणार आहे बघा, याच्यावरून मॉड व्हीची व्हॅल्यू अंडर रूट 1 + 2² 4 अंडर रूट 5 असणार आहे, बरोबर आहे. 1 + 4 इज इक्वल टू अंडर रूट 5 युनिट, अंडर रूट 5 युनिट काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ व्ही. अँड सिमिलरली ॲक्सेलरेशन किती असणार आहे बघा, मॉड इज इक्वल टू 2 युनिट असणार आहे, ओके. सिमिलरली 2 सेकंडसाठी जर तुम्हाला व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं असलं तर मॉड व्ही किती असणार आहे बघा, 1 + 4² 16 म्हणजे 17 असणार, ओके 1 + 4² 16 इज इक्वल टू अंडर रूट 17 युनिट असणार आहे. काय युनिट, जर तुम्हाला हे पोझिशन वेक्टर जर मीटरमध्ये दिलं असेल, पोझिशन वेक्टरमध्ये पोझिशन जो वेक्टर आहे तुम्हाला जो मीटरमध्ये सांगितला असेल, तर या सगळ्यांचे युनिट कसे असणार आहेत, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये असणार आहे, आणि ॲक्सेलरेशन कसे असणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असणार आहे, ओके. आता इथं काय दिलेलं नाही, त्यामुळे जस्ट युनिट म्हणून कन्सिडर करायचं आहे. आणि ॲक्सेलरेशन किती असणार आहे, मॉड ए 2 युनिट. तर अशा पद्धतीनं एखादा पार्टिकलचं पोझिशन आय आणि जे कंपोनंटवर डिपेंडंट असेल तर त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन असं काढू शकतं. ॲट टाईम टी इज इक्वल टू 0, 1, 2 इथं विचारलं, कोणतंही टाईम असेल, ॲट टाईम टी इज इक्वल टू टी नॉट काय करायचं, जे तुमचं व्हेलॉसिटीचं इक्वेशन असते त्यात कुठं टाईम असेल तर तिथं फक्त टी नॉटची व्हॅल्यू टाकायची, तर तुम्हाला त्या क्षणाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन याची व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे, ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, जे आपण 1 डायमेन्शनल मोशन स्टडी केलं होतं त्याचं एक्सटेन्शन, त्याच्यावरून आपण 2 डायमेन्शनल प्लेनमध्ये आपले इक्वेशन ऑफ मोशन कसे असणार आहेत हे आपण डिराईव्ह केलेत. आणि परत आपण कन्क्लुजन काय सांगितलं, तर 2 डायमेन्शनल मोशन कॅन बी ट्रीटेड ॲज अ 2 distinct, 2 separate 1 डायमेन्शनल मोशन्स, ओके. आणि एक न्युमरिकल प्रॉब्लेम बघितली, ज्याच्यात आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करायचं हे बघितलं, ओके. तर नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत, आपण रिलेटिव्ह मोशन इन प्लेन शिकणार आहोत. आपण पहिला रेक्टिलिनियर मोशनला काय शिकले, रिलेटिव्ह मोशन इन 1 डायमेन्शन म्हणजे 1 लाईनवर असेल तर आपण व्ही ए बी इज इक्वल टू व्ही ए मायनस व्ही बी हे शिकलं होतं. आता जर मोशन तुमची 2 डायमेन्शन प्लेनमध्ये असेल तर त्यासाठी तुम्ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करू शकताय हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.